नमस्कार, स्वागत आहे तुमचे रमास रेसिपी चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण नारळ पौर्णिमा स्पेशल व्हिडिओ पाहणार आहोत, तो म्हणजे अजिबात टेन्शन न घेता ओला नारळ कसा अगदी पांढराशुभ्र बाहेर काढायचा। ओला नारळ फोडताना तो आपण कसाही फोडतो, पण टेन्शन असते ते नारळ करवंटी बाहेर काढायचे कसे। काही वेळा त्याचे इतके तुकडे होतात की नंतर त्याला खोवतासुद्धा येत नाही। नारळी पौर्णिमेला आपण नारळाचे वेगवेगळे स्वादिष्ट पदार्थ तयार करत असतो, त्यासाठी हा ओला नारळ आपल्याला लागतो। नारळाला इथे तीन डोळे आहेत, त्यापैकी एक डोळा मऊ आहे, त्यातून चमच्याने होल करून तुम्ही पाणी काढू शकता। पण माझ्या मुलींना नारळ पाण्याचा जो बर्फ तयार असतो तो आवडतो, त्यासाठी मी पाणी काढत नाही। तर सर्वात अगोदर आपण हा जो नारळ आहे तो एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये ठेवून देऊया, आणि ही पिशवी आपण फ्रीजरमध्ये 1 ते 2 तास ठेवायची आहे, म्हणजे जिथे बर्फ तयार होतो तिथे। 2 तास झालेले आहेत, आपण पिशवीतून नारळ काढून घेणार आहोत। नारळावर 3 डार्क रेषा असतात, ह्या 3 डार्क रेषा ज्या आहेत त्याच्या बरोबर मध्ये आपल्याला एका जाड वस्तूने मारायच्या आहेत, बरोबर इथे रेषेच्या बरोबर मध्ये। एखादी जाड काही वस्तू घ्या आणि त्याने हळूवारपणे मारा, नाही जोरात मारला तर पूर्ण नारळ तुटेल। हळूहळू मारायचं आहे, अशा पद्धतीने नारळ गोल फिरवायचा आहे आणि हळूवारपणे मारायचे आहे। जोपर्यंत नारळाला चीर पडत नाही तोपर्यंत असे मारायचे आहे। तर इथे नारळाला चीर पडलेले आहे, आपण आणखीन थोडेसे मारूया जेणेकरून नारळाचे 2 समान भाग तयार होतील। आहे की नाही एकदम मस्तपैकी ही ट्रिक। नारळाचे 2 भाग तयार झाले आहेत आणि माझ्या मुलींच्या आवडीचा नारळ जे नारळाच्या पाण्याचा बर्फही तयार आहे। हा बर्फ मी एका वाटीमध्ये काढून घेते। जर तुम्हालासुद्धा असा बर्फ आवडत असेल तर तुम्हीसुद्धा नारळाचे पाणी काढू नका। नारळाचे पाणी खूप उपयोगाचे असते, आपण ते पाणी पिऊ शकतो किंवा केसांनासुद्धा लावू शकतो। आता एक आपल्याला हा जो एक तुकडा आहे त्याला पुन्हा हलक्या हाताने असे मारायचे आहे, जेणेकरून करवंटी आणि नारळ वेगळे होतील। आणि त्यानंतर एक चमचा घ्यायचा आहे आणि चमच्याने करवंटी आणि नारळाच्या बरोबर मध्ये अशा पद्धतीने करायचे आहे आणि करवंटी बाहेर काढायची आहे, सॉरी नारळ बाहेर काढायचा आहे। यामध्ये जास्त मेहनतही नाही, अगदी सहज आपला हा जो नारळ आहे तो करवंटीच्या बाहेर निघतो अशा पद्धतीने। अशा पद्धतीने जो दुसरा जो भाग आहे तो सुद्धा आपण करवंटी बाहेर काढून घ्यायचा आहे। ही पद्धत माहिती झाल्याच्या नंतर तुम्हाला आता अजिबात टेन्शन नाही की नारळ फोडायचा कसा आणि तो पांढराशुभ्र कसा करायचा। तर पांढराशुभ्र कसा करायचा ते आपण पाहूया। नारळाच्या वरचा जो काळा भाग आहे तो अगदी सहज निघतो, तो अशा पद्धतीने काढून घ्यायचा। व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या नातेवाईकांना आणि फ्रेंड्सला शेअर करून सपोर्ट करा। धन्यवाद।